रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या वतीने स्वच्छ सुंदर सुरक्षित पनवेल अभियानाला प्रारंभ करण्यात आला. माननीय विवेक पाटील यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. सेवाभावी कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या पनवेलच्या रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या वतीने स्वच्छ सुंदर सुरक्षित पनवेल अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. ऊन असो किंवा पाऊस, थंडी असो किंवा वारा, जो माझ्या आश्रयाला आला त्याला मी नेहमीच प्रेमाची सावली दिली, अर्थात त्यांनी देखील माझी नेहमीच काळजी घेतली आणि आजही घेत आहेत. आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की मी कोण. मी पनवेल, आपल्या आपुलकीचा पनवेल. रविवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात माननीय विवेक पाटील, शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार प्राप्त माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, रोटरी क्लबचे गव्हर्नर डॉ गिरीश कुणे, डॉ शैलेश पालेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ हितेन शहा, माजी पंचायत समिती सभापती काशीनाथ पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रवी शेठ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, उद्योगपती राजू गुप्ते, विलास कोठारी, नगरसेवक प्रथमेश सोमण आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुयात या उपक्रमाला शुभेच्छा देताना काय म्हणालेत विवेक पाटील. रोटरी क्लब ऑफ सेंट्रल याच्या वतीनं आज एक अतिशय आगळा वेगळा आणि पनवेलसाठी अत्यंत आवश्यक असणारा असा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याबद्दल डॉक्टर गुणे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व रोटरीचे आत्ताचे अध्यक्ष, भावी अध्यक्ष, त्याच्यानंतरचे अध्यक्ष आणि सर्व रोटरियन यांना पनवेलकरांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो की रोटरी क्लबच्या माध्यमातून नेमकं पनवेलला काय हवं, जसं डॉक्टरांनी प्रास्ताविकात सांगितलं का देशाला काय हवं. देशाला हवं तर पोलिओमुक्त देश, त्याच्यामध्ये रोटरीनं देशपातळीवर काम केलं आणि आता पनवेलच्या लेवलला पनवेलकरांना नेमकं काय हवं याचं अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करून त्या ठिकाणी तशा प्रकारचा एक कार्यक्रम हाती घेतला, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि ह्या कार्यक्रमाचं उल्लेखच करायचा असेल तर पनवेलकरांनी पनवेलकरांसाठी राबवलेलं एक अभियान असं याचं उत्तर निश्चितपणे द्यावं लागेल. आणि जेव्हा पनवेलकर पनवेलकरांसाठी करतात आणि रोटरीसारखं एक सामाजिक संस्था त्याच्यामध्ये अत्यंत मनपूर्वक अभ्यासपूर्वक जेव्हा उतरतात तेव्हा ते अभियान 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील या ठिकाणी मला वाटतो. मी निश्चितपणे शुभेच्छा देतो.